चला नमस्कार मित्रांनो स्वागत पर हो। आहे परत एकदा सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर रेल्वे विभागासाठी आपण एक्सपेक्टेड प्रश्नपत्रिका या ठिकाणी सोडून घेत आहोत तर आजचा हा भाग बेचाळीसावा आहे एक्केचाळीस भाग पाहिले नसतील पाहून घ्या आणि व्हिडिओ सुरू होण्याअगोदर ज्यांनी ज्यांनी आपली टेस्ट वगैरे जॉईन केली नसेल करून घ्या आणि ज्यांना ज्यांना व्हिडिओ बघण्यासाठी वेळ भेटत नसेल तर त्यांच्याकरिता आपण ऑलरेडी एक ते पस्तीस भागांची पी डी एफ ऑलरेडी क्रिएट केलेली आहे त्यामुळे तीसुद्धा मिळून घ्या जवळपास पर पेज काहीतरी फक्त झेरॉक्स कॉस्ट दोन रुपये फी आहे त्यामुळे काळजीपूर्वक या ठिकाणी तो जो काही संच आहे तो माझ्याकडून हस्तगत करून घ्या खाली माझा नंबर आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला क्वेश्चन पेपर आणि जे काही भाग झाले त्या सगळ्यांची पी डी एफ प्रोव्हाइड करेन आता लक्षात असू द्या महत्त्वाचं म्हणजे काय जी के जी एसचे प्रश्न आपण कव्हर करत आहोत जुने विद्यार्थी असतील तर त्यांना माहीत असणार कशा पद्धतीचा आपला कंटेंट असतो तर आजचा पहिला प्रश्न पाहण्या अगोदर सर्वांना विनंती आहे वही पेन घेऊन बसा म्हणजे काय तुम्ही कुठेतरी त्याची नोट डाऊन करून ठेवा जेणेकरून तुम्ही लिहितानासुद्धा तुम्हाला लक्षात राहील आणि परीक्षेला जाता जाता एक शेवटची नजर म्हणून तुम्ही त्या ठिकाणी त्यावर एक टाकून जासाल तर पहा भारताची सत्ता जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस मतपर्यंत भारतीयांना दिली जाईल ही घोषणा कोणी केली आता लक्षात असू द्या ही जी घोषणा आहे किंवा असं वक्तव्य कोणत्या व्यक्तीनं केलं तर क्लिमेंट ॲटली या इंग्रज व्यक्तीनं काय म्हटलं की एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत भारतीयांना भारतीयांच्या हातामध्ये त्यांना सत्ता प्रोव्हाइड केली जाईल किंवा दिली जाईल असं त्यांनी वक्तव्य किंवा घोषणा वगैरे केली आता हे कधी केली लक्षात असू द्या वीस फेब्रुवारी आणि हे जे सगळे प्रश्न जे आहेत ते तुम्ही कुठेही शोधा तुम्हाला अशा टाईपचा सिलेबस वगैरे आहे वीस फेब्रुवारी कधी एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये त्यांनी जे आहे ती याची घोषणा वगैरे केलेली आहे आणि माउंट बॅटन यांना काय केलं भारत पाकिस्तानच्या फाळणीची घोषणा वगैरे केली तर ही घोषणा म्हणा किंवा कधी वगैरे झाली ही एकोणीसशे सत्तेचाळीस जूनमध्ये म्हणजे हे दोन झालेले आहेत फेब्रुवारीमध्ये ही घोषणा झाली कोणी केली क्लेमेट ॲटली याने आणि माउंट बॅटन याने भारत पाकिस्तान योजनासुद्धा मांडली त्याला माउंट बॅटन योजनासुद्धा म्हणतात आणि ती कधी वगैरे चालू झाली हे आपण मागच्या सिरीजमध्ये मा पाहिलं पाहून घ्या आणि तुम्हाला एक सांगतो मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला फक्त जी के जी एसचे प्रश्न भेटत आहेत गणित बुद्धिमत्तेच्या प्रश्नांसाठी ऑलरेडी जो काही सत्तर ते साठ टक्के जो काही सिलेबस आहे मॅथ आणि रिजनिंगचा तो तुमचा क्वेश्चन पेपरमधूनच कवर होणार त्या पेपर आहे त्यामुळे आपल्याकडे आठ पेपर आहेत त्यामुळे ते घ्या आणि सोडवा इतरत्र वगं कोणताही मटेरियल वगं घेऊन फसू नका जे दर्जेदार आहे तेच कंटेंट आम्ही प्रोवाईड करत आहोत त्यामुळे त्याची काळजी असू द्या खाली नंबर आहे त्या ठिकाणी ठिकाणजवळ पाहून घ्या पहा भारतातील सर्वात थंड ठिकाणं कोणतं आहे तर भारतामध्ये सर्वात थंड म्हटलेलं आहे थंड ठिकाण वगैरे कोणतं आहे तर द्रास नावाचं ठिकाण आहे ना लक्षात असू द्या हे द्रास नावाचं ठिकाण आहे ना आणि हे कुठे आहे तर हे लडाखमध्ये आहे बरं लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये आणि लक्षात असू द्या महत्वाचं म्हणजे काय याला काय म्हणतात हे लडाखचं प्रवेशद्वार या याच्या नावाने सुद्धा याला ओळखलं जातं लडाखचे प्रवेशद्वार म्हणून तर हे छोटे छोटे कॉन्सेप्ट जे आहेत ते लक्षात असू द्या आणि महत्त्वाचे महत्त्वाचे मी तुम्हाला तर प्रोव्हाइड करतच कर आहे आणि हे कोणत्या जिल्ह्यात वगैरे कारगिल कारगिल या ठिकाणापासून कर्ज नावाचा एक जिल्हा वगैरे आहे कारगिल हेही सुद्धा माहीत असेल सर्वात काय ते त्याच्या ठिकाणी एक वार वगैरे झाला म्हणजे खूप महत्त्वाचं वगैरे थोडंफार काढा त्याची इन्फॉर्मेशन शहीद दिवस बहुतेक कारगिलचं आपण जवळपास काय पाहिलेलं आहे किंवा करंट अफेअरशी निगडीतसुद्धा सुद्धा होतं पहा आता आरची नावाच्या पहिल्या सर्च इंजिनचे संस्थापक कोण होते आता लक्षात असू द्या काय गुगल येण्याच्या अगोदर आर्ची नावाचं सर्च इंजिन ऑलरेडी संस्था त्याची म्हणजे काय हे जे आहे ते शोध वगैरे लावला गेलेला होता त्याचा शोध जे आहे ते ॲलन अॅमतेजन लावलेलं होतं आणि याचा शोध जर विचार केला तर एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये लागला बरं लक्षात असू द्या आणि हे जगातलं सर्वात पहिलं सर्च इंजिन होतं आणि त्यानंतर या सर्च इंजिनचं इन्स्टॉलमेंट किंवा लॉन्च वगैरे गुगल वगैरे आल्यानंतर म्हणजे गुगल कधी आलं एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये गुगलची स्थापना झाली आणि त्यानंतर कधी एकोणीसशे एक्क्याण्णव आणि पाच वर्षानंतर म्हणजेच काय एकोणीसशे शहाण्णवला या आर्चीच्या सर्च इंजिनची काय म्हणा किंवा लॉन्चिंग वगैरे झालेली आहे आणि महत्त्वाचं लक्षात असू द्या हे जर डेट वगैरे जर तेवढं लक्षात नका ठेवू बट मी तुमच्या माहितीत सांगतो दहा सप्टेंबर दहा सप्टेंबर एकोणीसशे नव्वदला या आर्ची नावाच्या सर्च इंजिनचं संस्था किंवा स्थापना वगैरे किंवा शोध वगैरे लावला कोणी ॲलन ॲम्थेजनं एकोणीसशे एक्क्याण्णवला गुगलचा लागला गुगलचं कोण लावलं लक्षात असू द्या लॅरी पेज लॅरी पेज आणि सर्गी ब्रिन या दोन सदस्यांनी लावलेलं ला आहे लिहित नाही स्किप करतो लिहून घ्या आणि एकोणीसशे शहाण्णवला हे काय झालं लॉन्च वगैरे करण्यात आलेलं आहे आणि अजून एक आहे डब्ल्यू 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 जे आपण वर्ल्ड वाईड वेब पाहिलेलं होतं हे, हे सुद्धा एकोणीशे एक्क्याण्णव मध्येच लागलं लक्षात असू द्या गुगल डब्ल्यू डब्ल्यू ए हा साम्य वगैरे एकच त्यानंतर पुढचा प्रश्न विद्युत बल्बमधील प्रकाश देणाऱ्या पातळ ताराला काय म्हणतात तर लक्षात असू द्या तिला टंगस्टन फिलामेट म्हणतात किंवा ती टंगस्टनची तार असते तिला टंगस्टन फिलामेटचा म्हणजे हा प्रकार वगैरे टंगस्टनमधला आहे तर ही टंगस्टन जरी आला किंवा फिलामेंट जरी आला किंवा टंगस्टन फिलामेंट जरी आला तरी हे तिनेही ऑप्शन योग्यच असणार आहेत लक्षात असू द्या आता विद्युत बल्बमध्ये आपण पाहिलं कोणती हवा वगैरे असते तर नायट्रोजन हा वायू वगैरे असतो हे पण पाहिलं आणि नायट्रोजनसोबत अजून एक असतो बरं ज्याचं नाव आहे ऑर्गॉन ऑर्गॉन नावाचा वायू असतो आत्ता नायट्रोजनच्या बाबतीत सांगायचं झालं तर पृथ्वी तलावर नायट्रोजन सर्वाधिक वायू असणार आहे ज्याचं अठ्ठ्याहत्तर पर्सेंट जे आहे ते नायट्रोजनचं प्रमाण आपल्या काय वायुमंडळामध्ये आहे लक्षात असू द्या आणि अजून एक लक्षात असू द्या या नायट्रोजन वायूचा शोध वगैरे कोणी लावला तर हा प्रश्न तुम्हाला सतवू शकतो परंतु त्याचं उत्तर सोपं आहे सतराशे बहात्तरमध्ये रुद्रफोडनं लावला याचा शोध लक्षात असू द्या लिहून घ्या ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठंच भेटणार नाही म्हणजे शोधायला वेळ लागेल परंतु तुम्हाला या ठिकाणी सगळं मटेरियल एकत्रित प्रोव्हाइड करत आहे त्यामुळे मी तुम्हाला वारंवार वार म्हणतो की वही पेन घेऊन बसा आणि म्हणजे काय लगेच नोट डाऊन करता येईल आणि याची पी डी एफ हवी असेल तर अवश्य कॉन्टॅक्ट करा सगळे भाग आपण एकत्रित करून परीक्षेच्या समोर प्रोव्हाइड करेन आता दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या क्षेत्राच्या विकासावर लक्ष होते किंवा लक्ष वगैरे दिलं गेलं तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये हे औद्योगिककरणाला या ठिकाणी त्यांनी काय केलं लक्ष वगैरे दिलेलं आहे पंचवार्षिक योजनेचे जनक वगैरे कोण आहेत तर पंडित जवाहरलाल नेहरू हे सगळ्यांना माहीत असेल नेहरूचे वडील मोतीलाल नेहरू हेही सगळ्यांना माहीत असेल आत्ता कृषी क्षेत्राचा हा जो आहे विकास कृषी क्षेत्रावर भर वगैरे काय दिलं पहिल्या पंचवार्षिक योजनेतच देण्यात आलेला आहे पंचवार्षिक योजनेची सुरुवात नाईन्टीन फिफ्टी वनपासून सुरू झाली लक्षात असू द्या पंचवार्षिक योजना ही पाच वर्षाची असते हेही लक्षात असू द्या आणि आत्तापर्यंत जे आहे ते आपल्या भारतामध्ये टोटल तेरा पंचवार्षिक योजना लागू झालेल्या आहेत आत्ता जी चालू आहे ती चौदावी पंचवार्षिक योजना आहे प्रत्येक पंचवार्षिक योजनेचं वेगवेगळी थीम असते वेगवेगळ्या विषयांवर लक्ष वगैरे दिलं जातं तर तुम्ही काय करा त्याची थीम वगैरे एकत्रित लिहून काढा आणि नेमकं काय काय कोणत्या कोणत्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य उद्देश होता किंवा कोणत्या क्षेत्रावर जास्तीत जास्त लक्ष या या पंचवार्षिक योजनेत देण्यात आलं हे तुम्हाला शोधावं लागणार आहे तर नोट डाऊन करून घ्या आणि काही डाऊट असतील नक्की कमेंट करत जा काही हरकत नाही आता पहिली कृषीवर आहे दुसरी औद्योगिक क्षेत्रावर आहे तिसरी जर पाहिलं तर स्वावलंबी अर्थव्यवस्था म्हणून आहे चौथी वगैरे म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे त्या ठिकाणी जाऊन सगळं तुम्ही शोध लावा त्यासोबत हर्षवर्धन राजाच्या शासन काळात खालीलपैकी भारतात कोण आलं आत्ता आपण मागच्या टाईमला पाहिलं होतं हर्षवर्धन संदर्भात जवळपास एक प्रिव्हियस दोन का तिसऱ्या व्हिडिओमध्ये आहे तर हा दुसऱ्या सेशनमध्ये दुसऱ्या से शिफ्टलाच या राजावर प्रश्न विचारला तर हर्षवर्धन राजाच्या शासनकाळामध्ये चीनी यात्रेकरू आहे ते मी स्किप केलं तर कोणता चीनी यात्रेकरू आपल्या भारतामध्ये आला तर लक्षात असू द्या त्याचं नाव वगैरे होतं हिवाँग स्टॉंग हे त्याचं थोडं हार्ड आहे थोडं या ठिकाणी हे जे आहे ते प्रोवाईड वगैरे करणं म्हणा तर त्याचं नाव इथं लिहितो मी स्टांग असं काहीतरी नाव आहे थोडं डिफिकल्ट आहे प्रोनाऊन्सिएशन वगैरे योग्य नाही आहे तर हे त्याचं नाव आहे हा चीनी यात्रेकरू होतं आणि यानं काय केलं हे जेव्हा भारताला भेट दिला किंवा या राजाच्या दरबारामध्ये जेव्हा आला जेव्हा तो परतला त्यानं काय केलं एक पश्चिमेकडील जग म्हणून पुस्तक लिहिलं तर त्याचं वगैरे नाव वगैरे लक्षात असू द्या तर त्या पुस्तकीचं नाव काय होतं शी यू की हे असं ते चायनीजमध्ये होतं परंतु त्याचं मराठीमध्ये अर्थ वगैरे पाहिलं तर पश्चिमेचं जग म्हणून ते त्याचं होतं आणि या यात्रेकरू संदर्भात एक महत्वाची बाब म्हणजे काय परीक्षेच्या दृष्टीने की त्यानं काय केलं जे नालंदा विद्यापीठ होतं त्याच्यामध्ये काय केलं त्यानं आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे तर लक्षात असू द्या कधी कधी प्रश्न असा सुद्धा येतो की खालीलपैकी कोणत्या चीनी यात्रेकरूने नालंदा विद्यापीठात शिक्षण वगैरे पूर्ण केलं तर त्याचं उत्तर असेल नालंदा म्हणजे एकत्रित सांगायचं झालं तर तुम्हाला सगळ्या बाजूची तयारी करावीच लागणार आहे आणि मी ती करून घेणार आहे काळजी करू नका आत्ता संसदेतील कोणत्याही सभागृहातील सदस्याच्या पात्रतेत विवादावर निर्णय कोण घेतं आता लक्षात असू द्या संसद ही कशापासून बनते तीन व्यक्तिमत्वापासून बनते किंवा तीन भागापासून बनते ज्याच्यामधलं पहिलं भाग काय आहे लोकसभा दुसरा भाग राज्यसभा आणि तिसरा कोणता भाग आहे राष्ट्रपती आत्ता या लोकसभा राज्यसभेच्या सदस्याच्या पात्रतेवर विवाद वगैरे झाला तर कोण घेतं तर राष्ट्रपती वगैरे निर्णय या ठिकाणी घेत असतो आणि महत्त्वाचं म्हणजे काय राष्ट्रपतीची एक अहम भूमिका आहे जी तुम्हाला माहीत असेल राष्ट्रपती काय करतो या राज्यसभेवर टोटल बारा व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रातून पंतप्रधानाच्या अनुमतीने त्या ठिकाणी त्यांची काय करतो नियुक्ती वगैरे करत असतो तुम्हाला खूपदा प्रश्न सुद्धा पडतो बरं लक्षात असू द्या त्या राष्ट्रपतीला शपथ वगैरे कोण देतो सरन्यायाधीश आणि राष्ट्रपती सगळ्यांना जे काही उच्चस्त पदे आहेत त्या सगळ्यांना शपथ देण्याचं काम राष्ट्रपती करत असतो त्यामुळे काय करा या राष्ट्रपतीवर थोडाफार तुम्ही डीप स्टडी करा म्हणजे हे पद जे आहे ते खूप महत्त्वाचं पद आहे आणि हे भारताचा पहिला नागरिक हे जे आहे ते राष्ट्रपती असतात किंवा राष्ट्रपती या पदावर जी काही व्यक्ती असते त्या असतात आता लक्षात असू द्या त्यानंतर अ नेशन मेकिंग नावाचं पुस्तक कोणी लिहिलं आता हे पुस्तक सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचं हे पुस्तक आहे आणि त्यानंतर तुम्हाला वाटत असेल की स्टेट लेवलची किंवा सेंट्रलची ही एक्झाम आहे त्यामुळे स्टेटचे तेवढे काही मॅटर नाही करत आता तुम्हाला सांगतो ज्या काही समाजसुधारक का आहेत भारतातील मना आणि भारतामध्ये सर्वात जास्त योगदान कोणाचं जा आहे तर आपल्या महाराष्ट्रातील समाजसुधारकांचं आहे तुम्हाला स्पेशली सांगतो की जे महाराष्ट्रातील महत्त्वाचे महत्त्वाचे समाजसुधारक आहेत त्यांच्यावर तुम्हाला जास्तीत जास्त फोकस करावं लागणार आहे त्यामुळे करून टाका तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी हे पुस्तक लिहिलं आणि महत्वाचं म्हणजे काय आत्ता आपण पाहिलं गोपाळ कृष्ण गोखले यांच्या बाबतीत खूप महत्वाची माहिती आहे एक प्रश्न वगैरे निर्माण होतो तर भारतसेवक नावाचा त्यांनी काय केलं भारतसेवक समाज हा जो आहे तो त्यांनी संस्था वगैरे म्हणा स्थापन केली आणि अजून एक लक्षात असू द्या त्यांना काय म्हणतात महात्मा गांधी महात्मा गांधी यांचं काय आहे ते राजकीय गुरु आहेत बरं हा प्रश्न तुम्हाला दिसेल कधी ना कधी राजकीय गुरु त्यांना म्हणतात आता एम जी रानडे किंवा महादेव गोविंद रानडे हे त्यांचं नाव आहे त्यांच्याबद्दल खूप सारी माहिती आहे परंतु एक महत्वाचं म्हणजे काय त्यांचा जन्म वगैरे निफाड आपल्या महाराष्ट्रातच ता झाला त्यानंतर वल्लभभाई पटेल आत्ता यांच्याबद्दल एक महत्वाचं म्हणजे काय हे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले काय आहे प्रधानमंत्री होते लक्षात असू द्या उपपंत प्रधानमंत्री किंवा पी एम वगैरे टाक तुम्ही ते शॉर्ट तुम्ही लिहून घ्या आता नेमकं सांगायचं झालं तर काय आता हे भारत पाकिस्तानचं जेव्हा युद्ध झालं होतं त्या ठिकाणी हे काय होते गृहमंत्री होते आता लक्षात असू द्या कधीकधी तुम्हाला प्रश्न खूप आल इकडून तिकडून कसाही तुम्हाला विचारण्यात येऊ शकतो बाकी तुम्ही प्रिपेअर राहा त्यानंतर तोंडातील लाळेमध्ये कोणत्या प्रकारचा एन्झाईम असतो आत्ता तोंडामध्ये जी लाळ असते ते काय असते नाइंटी नाईन पर्सेंट काय असते पाण्याने बनलेली असते परंतु त्याच्यामधला एक टक्का हा जो आहे तो टायलिन आणि त्यासोबत लायपेज लायपेज यासारख्या एन्झाईमनं बनलेला असतो तर लक्षात असू द्या महत्त्वाचे प्रश्न आहेत नोट डाऊन करून घ्या आणि तुम्हाला हे परीक्षेला खूप महत्वाची पडतील बाकी शेवटचा प्रश्न जशाच तसा तुमच्यासाठी सोडतो आणि तुम्ही काय करा नक्की कमेंट करा आणि ज्यांना ज्यांना क्वेश्चन वगैरे हवे असतील त्यांनी काय करा एकच काम आहे तुम्हाला फक्त खाली नंबर आहे कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला सांगतो ज्या ठिकाणी तुमची व्यवस्थित तयारी करून घेतली जाईल तशाच पद्धतीची आपली तयारी असते त्यामुळे ज्यांना विश्वास वगैरे वाटत असेल त्यांनीच बाय करू शकता असं काही नाही आहे बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पहा तर आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद